शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, आमदार स्नेहलता कोल्हे तसेच शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हे उपस्थित होते. तत्पूर्वी लोखंडे यांच्या समर्थनार्थ हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत नगर शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत उत्तर तसेच दक्षिणेतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सदाशिव लोखंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि RPI रासप या ठिकाणी मेटे साहेबांचा पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आज उमेदवारी दाखल केलेला. प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर.